नमस्ते मित्रांनो, मी डॉक्टर संदीप असे स्वागत करतो आपलं मनोमेधा कायरोपॅथिक आपल्या चॅनलवर. आज आपल्या इथे आहे वंदनाताई. नमस्ते वंदनाताई. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? छान आहे. बर, तर तुम्हाला इथे येण्यापूर्वी काय त्रास होता? मला मणक्यांमुळे ना चालता येत नव्हतं. मी जेव्हा आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले, त्यांनी मला ऑपरेशनचा सल्ला दिला व MRI काढायला लावलं. तर वंदनाताई, तुम्ही ज्यावेळेस आपल्या इथे आलात तर तुमच्या मुलांनी तुम्हाला धरून आणलं होतं आणि परिस्थिती एकदम बिकट होते, म्हणजे त्रास एकदम तुम्हाला होत होता. तर साधारणपणे त्यापूर्वी किती दिवस तुम्हाला हा त्रास होता? मला हा त्रास 20 वर्षापासून होता. 20 वर्षापासून होता. बरं, आणि आता जास्त इंटेन्सिटी किती दिवसापासून वाढली होती, म्हणजे जास्त प्रमाणात किती दिवसापासून वाढला होता? एक महिन्यापासून. एक महिन्यापासून तुम्हाला काय काय वेदना होत होत्या थोडक्यात? मणक्यामध्ये त्रास होत होता, उभं राहता येत नव्हतं, चालता येत नव्हतं. हो, चालताना एकदम तुम्ही काहीतरी आधार घेतल्याशिवाय चालू शकत नव्हता. आणि एकंदरीत तुम्ही इथे आला, मी तुम्हाला सांगितलं का आपण ट्राय करून बघू, प्रयत्न करून बघू, आणि आपल्याला यश पण आलं आहे. आता तुम्ही चांगलं चालताय, सिम्पटम पण कमी झाले, पायात जाणाऱ्या वेदना रेडिएटिंग कमी झाल्या. तुम्हाला एकंदरीत इथे आणून काय समाधान वाटलं, म्हणजे पहिल्या दिवसाची ट्रीटमेंट आणि 10व्या दिवसापर्यंत तुम्हाला कसे कसे चेंजेस होत गेले थोडक्यात सांगा अगदी. म्हणजे मला ना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं ना, ते तुम्ही म्हटले ट्रीटमेंटमध्येच बरी होईल मी, ते मला छान वाटलं. बरं, पहिल्या दिवशी थोडा कॉन्फिडन्स आला आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी ट्रीटमेंट दिली, आपण जसं कायरोपॅक्टिक दिलं, मर्मचिकित्सा दिली, ऑस्टोपॅथी, थोडंसं विसरल ऑस्टोपॅथी दिले, ते तर आपली ही ट्रीटमेंट कशी वाटते तुम्हाला? खूपच छान वाटली, त्याच्याने मला भरपूर फरक पडला, थोडंसं चालता यायला लागलं. बरं बरं, आता तुम्ही चालू शकता, एकदा चालून दाखवा. मस्त. पहिलं जे भीती वाटायची चालतानी, पडेल का काय, तोल जाईल का काय, ते कमी वाटतंय आता? बरं, चला आज एक तुमचं लाईव्ह सेशन घेऊ आपण. हा, आज एक ट्रीटमेंट देतो मी. हा, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला जे व्यायाम सांगेल, जो आहार सांगेल, जे पथ्य सांगेल ते तुम्ही करायचं आहे. हा, असं समजायचं नाही का आता मी पूर्ण बरे झाले, आता मला काहीच होणार नाही, मी काही पण करेल, असं नसतं. थोडे थोडे व्यायाम, थोडे थोडे गोष्टी रेग्युलर आयुष्यात केल्या ना, असं एक एक दिवसाची इमर्जन्सी येत नाही. माणूस काय करतो, कधीच असं नियमितपणे वागत नाही आणि एकाच वेळेस मग सगळ्या गोष्टी अशा बर्डन म्हणून येतात आणि मग त्याला असंही होतं, कुठे जावा, कुठे ॲडमिट व्हावं, असं होतं. तर रेग्युलर स्वतःसाठी किती वेळ द्यायचा तुम्ही? एक तास. हां, त्याच्यामध्ये व्यायाम 1/2 पाऊण तास, 15-20 मिनटं प्राणायाम आणि नंतर ध्यान 10 मिनटं मेडिटेशन वगैरे. आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय काय न्यूट्रिशियस खायचं आहे तुम्हाला, ते पण आपल्या डायटिशियननी दिलेलं आहे, ते पण तुम्ही फॉलो करणार. बरोबर, चला मग आपण एक सेशन घेऊ. आपण करानी ऑस्टोपॅथी देतो आहे तुम्हाला, डोक्यावर लक्ष केंद्रित करायचं. आपल्या स्कलमध्ये छोटे छोटे हाडे असतात, त्यांची एक स्मॉल मायन्यूट अशी मुवमेंट म्हणजे हालचाली होत राहतील, त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा. ब्रिदिंग, ब्रीथ आउट, फोकस, ब्रीथ, ब्रीथ आउट, हलका सलाम श्वास घ्यायचा, हळू सोडायचा, एकदम फोकस राहायचं. ब्रीथिंग, ब्रीथ आउट, स्लोली. इक्वल झालं आपल्या ट्रीटमेंटनी. हां, जे ॲनॉटॉमिकल लेग लेंथ शॉर्टनिंग होते ते इक्वल झालं आहे. तरी आपण आता एक SLR करून बघू. पाय उचलल्यावर पहिले दुखायचं खूप तुम्हाला, आठवतं का? हो. आता बघा, आता नाही दुख. SLR जवळजवळ निगेटिव्ह आहे, म्हणजे पाय उचलला ना आधी खूप जोरात ओरडून उठायचं, आठवतं ना तुम्हाला? हो. आता याचा अर्थ तुमची डिस्क रिड्यूस झालेली आहे, जे कंडिशन होती ती कमी झालेली आहे. ही ऑर्थोपेडिक टेस्ट आहे, आता पण नाही दुखत ना? नाही. व्हेरी गुड, फोकस. आता मी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करतो दोन्ही बाजूनं, असं दोन्ही बाजूनं ओपन, म्हणजे
अंतर क्रिएट करून मग मॅन्युप्युलेशन करून. ओके, आता आपण हे इलियम इकडे मॅन्युप्युलेट करून. ओके, रिलॅक्स ब्रीद आउट. व्हेरी गुड. ॲडजस्टमेंट करू आपण, नंतर श्वास रिलीज करू. ठीक आहे, श्वास म्हणजे ब्रीद इन खाली जातो, रिलॅक्स. ओके, हलका श्वास घ्या. पाय सरळ ठेवा, खाली खाली खाली. हां, ओके, यस. आलं मोकळं वाटतंय. शरीरमध्ये बॅलन्स आल्यासारखं वाटतं ना आता. बघा तिकडे जोरात, आणखी आणखी जोरात. रेगड बघा बरं किती मस्त. बसा इथे. आता हाड झिजतात म्हणजे काय? काय म्हणायचं तुम्हाला नेमकं? हाड झिजतात म्हणजे काय डॉक्टर? बर बर. जनरली हाड जे असतात आपले बघा, त्याचं स्ट्रक्चरचा विचार केला तर हे हाडांचं स्ट्रक्चर आहे. बाहेरून असं एकदम फर्म दिसतं, पण आतमध्ये ना अशा जाळ्या जाळ्यांनी हाड बनलेलं असतं. जेव्हा हाडं झिजायला लागतात ना, हे छिद्रे असतात ना, त्याचं आकारमान वाढतं. जनरली हे पोरस बनतात. ओके, आणि लवकर फ्रजाईल काचेसारखे लवकर तुकडे होणारे बनतात, म्हणजे पटकन तुटू शकतात. त्याच्यासाठी आपल्याला ही डेन्सिटी, बोन मिनरल डेन्सिटी हा रिपोर्ट असतो, सिरम कॅल्शियम हा रिपोर्ट असतो. हा जर बॅड आला, ऑस्टोपोनिया किंवा ऑस्टोपोरोसिस अशी कंडिशन तुम्हाला सांगितली असेल, तुम्ही तत्काल कॅल्शियम चालू करायचं. एक ऑर्गॅनिक किंवा नॅचरल फॉर्ममध्ये पण तुम्ही कॅल्शियम चालू करू शकता. त्यामध्ये प्रवाळ झालं, शिंगाडा झाला, किंवा लाक्षा झालं, डिंक झाला, याच्याप्रमाणे तुम्ही घेतलं तर हाडाची ही डेन्सिटी मजबूत होईल.
किंवा ॲलोपॅथीमध्ये कॅल्शियम एक्स कॅल्शियम कार्बोनेट सारखे काही कंटेंट, त्याचं पण तुम्ही टॅबलेट घेऊ शकता. पण मी सजेस्ट करेल का तुम्ही आयुर्वेदिक कॅल्शियम घ्या, खूप चांगला इम्पॅक्ट हे पडतो. आयुर्वेदिक कॅल्शियम असं म्हटलं नाही जात, पण आयुर्वेदिक काही भस्म, काही ऑर्गॅनिक खनिज किंवा काही वनस्पती अशा असतात का तुमच्या हाडांना त्या मजबूत बळकट बनवतात. आपल्यासाठी काही प्रिपरेशन आपण तयार करून घेतले आहेत, ते तुम्ही वापरा. जसं अस्थी पोषक वटी आहे आपली, किंवा अस्थिसंधाने गणातले काही औषधं, ओके, तुम्ही डिंकाचे लाडू तुम्ही घेऊ शकतात, त्यांनी पण कॅल्शियम भेटतं. परत तुम्ही हे घेऊ शकता, चांगलं ड्रायफ्रुट्स वगैरे चांगले खाऊ शकता, त्याच्यामध्ये बदाम, अंजीर, जर्दाळू, जे चिवट असे पदार्थ आहे ते खायचे, म्हणजे जेणेकरून हाडं तुमची मजबूत होतील. रोज नित्यनेमाने थोडं प्रवाळ भस्म घेतलं तरी हाडांची झीज होत नाही. हो, या पद्धतीने तुम्ही वापरत जायला. आणि जेवणामध्ये पण काही फळं कॅल्शियमयुक्त खायचे, जसं केळी, सफरचंद, जे व्हाईट गर असलेले सगळे पदार्थ कॅल्शियमचा चांगला सोर्स असलेले असतात, तुम्ही ते घेऊ शकता. दूध चांगल्या गाईचं दूध असेल, गिरी गाईचं, त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकून खाल्ल्याने पण चांगला फायदा होतो. या पद्धतीने घ्या, तुम्ही फायदा होईल. त्याच्यामुळे हाडं झिजण्याची भीती नाही करायची. हाडं झिजू नये याच्यासाठी काय उपाययोजना आहे ना, ती पहिल्यापासून कॅरी करायची, म्हणजे पुढे प्रॉब्लेमच येणार नाही. बरोबर आहे की नाही? चालेल. ताई कसं वाटलं तुम्हाला? खूप छान ट्रीटमेंट भेटली, खूप आनंद झाला. बर बर बर, चांगलं वाटतंय. खूपच छान आणि सुंदर वाटतंय. आणि कॉन्फिडन्स आला एकंदरीत. बर, पण आता नित्यनियमानी पथ्य सांगितली किंवा जे उपायोजन ते करत राहायचं, म्हणजे आयुष्यभर पुढे हा त्रास तुम्हाला उद्भवणार नाही. ओके, थँक्यू. वेलकम.